जळगाव आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आलाय. चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वीज बिल थकल्यानं महावितरणानं ग्रामीण रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित केलाय. रुग्णालयाचं 2,12,000 वीज बिल थकित आहे. गेल्या 24 तासांहून अधिक वेळ रुग्णांना अंधारात उपचार घ्यावे लागतायत. अकोल्यात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं तेजस्विनी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. 24 मार्च ते 26 मार्च बचत गटाद्वारे उत्पादित वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे. या जिल्ह्यातील 7 तालुक्यातील 80 बचत गटांनी सहभाग घेतला. मुंबईतल्या चुनाभट्टीत गोदरेजच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. गोदरेज इमारतीच्या 11, 12 आणि 13 मजल्याला आग लागली. अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. वरच्या मजल्यावर 2 जण अडकल्याची माहिती मिळते. सध्या ही इमारत पूर्णतः रिकामी करण्यात आली. नाशिकमध्ये कॉस्मेटिक्सची ऑनलाईन खरेदी करणं महिलेला चांगलंच महागात पडलं. या महिलेला सौंदर्य प्रसाधनांची वेगवेगळ्या सोशल मीडियावर जाहिरात करण्यासाठी ऑनलाईन ग्राहक मिळवून देण्याचं आमिष दाखवलं गेलं. होमिओपॅथी जगातली नंबर 1 आरोग्य सेवा व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि त्यात ती यशस्वी होतील अशी मला खात्री आहे. नमः होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. आणि त्यासाठी लिंक तयार करण्यासाठी वारंवार पैसे भरण्यास सांगण्यात आलं. यातून महिलेची तब्बल 5,13,000 रुपयांची फसवणूक झाली आहे. कंपनीच्या मालकाला उत्तर प्रदेशातून अटकही करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्याच्या सिरेगावटोला येथील एका आदिवासी कुटुंब मागील 16 दिवसांपासून बेपत्ता आहे. अशोक पंधरे याची पत्नी आणि 2 मुलं बेपत्ता आहेत. आदिवासी संघटनेनं याबाबत तक्रार केली आहे. शेतजमिनीवरील अतिक्रमणाविरोधात पंधरेंनी 13 मार्चला जिल्हाधिकाऱ्यांना आत्मदहनाचं निवेदन दिलं होतं. मात्र त्यापूर्वीच पूर्ण कुटुंब बेपत्ता झालंय. G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या झाडं चोरीचं प्रकरण ताजं असताना आता शहरातील महागडे लाईट्स चोरल्याचा प्रकार समोर आलाय. G20 अंतर्गत बैठकीसाठी परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी तेलंगखेडी भागात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. मात्र यातील महागडे दिवे चोरट्यांनी पळवून नेलेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे